बऱ्याच वेळेला ना आपलं माकली खायचं मन होतं, पण घरच्या घरी माकली कशी तयार करायची इथेच मोठी गफलत होते. तर मित्रांनो, आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण कोळीवड्यातली एकदम परफेक्ट अशी स्वादिष्ट माकलीची रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि अशा पद्धतीतली एकदा जर माकली तुम्ही ट्राय केलीत ना किंवा खाल्लीत ना, तर मी तर सांगतो तुम्ही चिकन मटनला सुद्धा विसरून जाल, इतकी जबरदस्त अशी माकली आपली इथे तयार होते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट अशी रेसिपी तर पाहणारच आहोत, पण सोबत माकली घरी आणल्याच्या नंतर तिला व्यवस्थित साफ कशी केली जाते ह्याची संपूर्ण प्रोसिजर सुद्धा आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्याही तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे माकली मसाला, आणि तुम्ही पाहत आहात आपला घरचा स्वाद. तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य येते. इथे मी ताज्या छोट्या छोट्या माकल्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर मी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे, कांदासुद्धा मी गॅसवरती भाजून घेतलेला आहे, आलं लसूण मी ठेचून घेतलेलं आहे, सुक्या 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर, चिंच, मसाला वेलची घेतलेली आहे, त्यानंतर मी इथे दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे, जावेत्री, त्यानंतर मी इथे चक्रफूल घेतलेलं आहे, त्यानंतर इथे आहे लवंग, हिरवी वेलची, काळे मिरी घेतलेले आहेत आणि हा तेजपत्ता. त्याचबरोबर मी इथे कोथिंबीर घेतलेले आहे बारीक चिरून, घरगुती लाल मसाला, हळद आणि हे चवीनुसार मीठ. मित्रांनो, तुम्हाला सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. आता तुम्ही पाहू शकता मी सर्व माकले आहेत ना ते साफ करून घेतलेले आहेत, आणि त्यांच्या पोटातली आतली घाण आहे ना ती सुद्धा मी काढून घेतलेले आहे, आणि मी स्वच्छ धुऊन सुद्धा घेतलेले आहेत. आता बघा, बाजारात गेल्याच्या नंतर ही कोळी नाही ना तर तुम्हाला माकल्या साफ करून देईलच, पण समजा तुम्हाला साफ करून नाहीच दिलं तर घरी आणल्याच्या नंतर साफ कसं करायचं हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. येस, एकदम परफेक्ट आणि करेक्ट आहे, कारण का खूप सारी गर्दी असल्याच्या नंतर मावशी सुद्धा बोलते की आज थोडं लेट होईल आणि आपल्याला कशी घाई असते, म्हणून घरी आल्याच्या नंतर तिला साफ कसं करायचं हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे, म्हणजे आपला तेवढा वेळ सुद्धा वाया नाही ना जाणार. हो, तर हे बघा, पहिल्यांदा काय करायचं आहे, ही पाठीमागे शिप्पी आहे ना ती काढून घ्यायची आहे. ती कशी काढायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, आपल्याला माकलीला ना काय करायचं आहे, अशी उभी ठेवायची आहे आणि असा दाब द्यायचा आहे, म्हणजे ही शिप्पी आहे ना ते आपोआप बाहेर येईल. हे बघा, ही शिप्पी काढून घ्यायची. आता ही शिप्पी आपल्या काय कामाची नाही, हिला ठेवूया बाजूला. आणि त्यानंतर आपल्याला ही पाठीमागे राखाडी कलरची साल दिसते ना ती काढून घ्यायची आहे, ती सुद्धा अलगत निघते, फक्त अशी थोडी खेचायची बस. हे बघा, बऱ्याच वेळेला हा भाग आहे ना एकदम चिकट असतो, त्याच्यामुळे तुमचे हात आहेत ना ते सटकायचे सुद्धा चान्सेस असतात, तर त्याच्यामुळे सांभाळून एकदम काम करायचं आहे. आणि काही इतकं एकदम अवघड काम नाही आहे, तुम्ही पाहू शकता एकदम अलगद ती साल आहे ना ती निघून जाते. तरी बघा, मी साल काढून घेतलेले आहे. आता काय करायचं आहे, हिला ना उलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे माकलीच्या एकदम खालच्या बाजूला आपल्याला दाब द्यायचा, म्हणजे तो सगळा आतला भाग आहे तो वरती येतो ना. हो, तर हे बघा, याच्या आतमध्ये ना काळ्या रंगाची पित्ताची पिशवी असते, ती आपल्याला ना काढून घ्यायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता हा बाजूचा भाग आहे ना तो अंड्याचा आहे, तो आपल्याला काढून नाही घ्यायचा आहे, तो आपल्याला ना तसाच ठेवायचा आहे. आणि पित्ताची पिशवी आहे ना ती आपल्याला सांभाळून काढून घ्यायची आहे, ती फुटली नाही पाहिजे, फुटली ना तर तुमचे हातसुद्धा काळे होतील आणि माकली आहे ना ती सुद्धा काळी होईल. हो मित्रांनो, हे जे पित्त आहे ना एकदम काळ्या डार्क रंगाचे आहे ना, शाईसारखं असतं आणि हे इतकं पॉवरफुल असतं, समजा 10 लिटरचं जो तुमचं पाणी असेल ना तर त्या 10 लिटरच्या पूर्ण पाण्याला या 4 ते 5 थेंबाचं जे पित्त आहे ते पूर्ण काळ्या रंगाचा करून जातं, इतकं हे पॉवरफुल पित्त असतं. त्याच्यामुळे हे सांभाळून काढायचं आहे, जर फुटलं तर तुमचे हात सुद्धा काळे होतील आणि सगळं काही एकदम काळा काळा होऊन जाईल ना. हो,
तर ही बघा पित्ताची पिशवी काढून झालेली आहे, ही फुटली नाही पाहिजे. आणि आपण एकदम परफेक्ट तिला काढून घेतलेली आहे ना. हो, आता हे जे आहे ना ते पोटातलं खाणं आहे, हे सुद्धा काढून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, हिला पूर्ण अशी परत पॅक करायची आहे, आतमध्ये घालायचं आहे. म्हणजे हे अंडे आहेत ना ते आतल्या आतच राहतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा दात आहे, हा सुद्धा काढून घ्यायचा आहे, कडक असतो आणि एकदम अलगत निघतो. हे बघा, आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, माकलीचे डोळे आहेत ना ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत. पण काढताना दाब नाही द्यायचा आहे, त्याला काय करायचं आहे, सुरीने कट करायचं आहे, नाही तर सर्व ना अंगावर उडून जाईल. आता हे दिसतंय ना लांब, ह्याचे काय करायचे, छोटे छोटे ना असे तुकडे करून घ्यायचे. आपण तोंडाकडचा भाग आहे ना. हो, आता बघा ही पूर्णपणे साफ झालेले आहे. आता काय करूया, पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आता माकल्या साफ करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, कुकरला ना 3 शिट्या घेऊन शिजवायचे आहेत. आणि जर का तुम्हाला गॅसवर शिजवायचे असतील ना तर 1 ते 1.5 तास तुम्हाला शिजवायला लागतील. हो मित्रांनो, कारण का माकली शिजायला बराच वेळ लागतो, त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, एकदम झटपट प्रोसिजरमध्ये जाणार आहोत. आणि कुकरला 2 किंवा 3 शिट्या माझ्या मते एकदम इनफ आहेत ना. हो, तर 3 शिट्या आपण इथे घेणार आहोत आणि नंतर आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया. हो, आणि मित्रांनो आमच्या इकडे इथे इलेक्ट्रॉनिक कुकर आहे. तुमच्याकडे जर घरी साधा कुकर वगैरे असेल तर त्याला तुम्ही 3 शिट्या घेऊ शकता, कारण हा ऑटोमॅटिक असल्यामुळे याला काही शिट्या वगैरे होणार नाही आहेत. आता यामध्ये ना थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे. आणि मीठ सुद्धा आपल्याला थोडंसंच घालायचं आहे, आपण नंतर सुद्धा घालणार आहोत. आता यामध्ये आपण पाणी घालूया. बरं, आता पाणी पण आपल्याला थोडंसंच घालावं लागेल ना. हो, कारण आपण एकदम थिक ग्रेव्ही बनवणार आहोत ना. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा कुकर ऑर्डर करायचा असेल तर या कुकरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की ऑर्डर करून घ्या, एकदम जबरदस्त कुकर आहे. तर आता या माकल्या शिजतात ना तोपर्यंत आपण काय करूया, वाटणसुद्धा वाटून घेऊया. त्यामध्ये कोथिंबीर घालूया, त्यानंतर ही थोडीशी चिंच घालूया, त्यानंतर हा अक्का मसाला घालूया, ही जावित्री, चक्रीफूल, लवंग, हिरवी वेलची, दालचिनी, काळे मिरी. आपल्याला मसाला वेलची नाही घालायची आहे, फोडणीत घालायची आहे. त्यानंतर सुकं खोबरं भाजलेलं, कांदा भाजलेला. आता यामध्ये ना आपण थोडंसं पाणी घालूया. तर हे बघा मी वाटून घेतलेलं आहे. तर आता हे तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेलसुद्धा मी गरम करून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आपण तेजपत्ता आणि मसाला वेलची आहे ना ती घालूया, त्यानंतर सुक्या मिरच्या आणि 2 हिरव्या मिरच्या, त्यानंतर आलं लसूण घालूया. आता ही फोडणी आहे ना ती आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. आता फोडणी परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण तयार केलेलं वाटण आहे ना ते घालूया. त्यानंतर हे वाटण उरलेलं आहे ना ते काढून घेऊया. आता हे वाटण आहे ना ते तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे.
आता जर का तुम्हाला खडा मसाला घालायचा नसेल ना, तर तुमच्या घरामध्ये जो काही घरगुती गरम मसाला असेल तो तुम्ही घाला, किंवा किचन किंग असेल तो घाला, नाही तर यामध्ये थोडासा चिकन मसाला घातला तर तरी सुद्धा चालेल. आता बघा, आपलं वाटण आहे ना ते चांगलं परतलेलं आहे तेलामध्ये आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे, तर आता काय करूया, बाकीचे मसाले आहेत ना ते घालूया. घरगुती लाल मसाला, त्यानंतर थोडीशी हळद आपण माकल्यामध्ये सुद्धा टाकलेली आहे. आता हे मसाले आहेत ना ते सुद्धा आपण थोडेसे परतून घेऊया. आता मसाले परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण माकल्या सुद्धा घालूया आणि एका बाजूला आपल्या माकल्या सुद्धा चांगल्या शिजलेल्या आहेत. आता या माकल्या आपल्याला पाण्यासकटच घालायच्या आहेत. तर चला आता आपण मीठ घालूया. आता मीठ आपण अगोदर सुद्धा घातलेलं आहे, तर आपल्याला थोडंसंच घालायचं आहे. आणि आता त्यानंतर आपल्याला ही माकली आहे ना ती चांगली एकजीव करून घ्यायची आहे. चला आता एकजीव झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, 15 मिनटं आपल्याला ही माकली आहे ना ती शिजू द्यायची आहे आणि गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. आणि 15 मिनटं शिजत असताना आपल्याला मध्ये मध्ये ना परतत राहायचं आहे, म्हणजे कसं खालून लागणार नाही. आता याच्यावरती ना आपल्याला झाकण वगैरे नाही ठेवायचं आहे. अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राइब करा. आता आपला मसाला सुद्धा चांगला घट्ट झालेला आहे, तर आता काय करूया, याच्यावरती ना कोथिंबीर घालूया. आणि आता ही कोथिंबीर आपल्याला चांगली एकजीव करून घ्यायची आहे. जबरदस्त, तुम्ही पाहू शकता माझ्या तर बघूनच तोंडाला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. हा, आता आपला माकली मसाला ना पूर्णपणे तयार झालेला आहे. आता काय करूया, गॅस आहे ना तो बंद करून घेऊया. पाहिलीत ना किती एकदम भन्नाट रेसिपी आहे. मला माहिती आहे तुमच्या सुद्धा तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असणार, पण थोडस कंट्रोल करा, कारण का ही रेसिपी आता तुम्हाला घरी नक्की ट्राय करून पाहावी लागणार आहे. पण ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. आणि त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच मस्त की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. चला, तुमच्या आवडीची अशीच एक सी फूड रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.